नमस्कार, मी ऐश्वर्या, एबीएमसीएम न्यूज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पुणे कार्यालयाचं उद्घाटन समारंभ खूप महत्त्वाच्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हे खूप सुंदर पद्धतीने पार पडलं आहे. आणि आपल्या बरोबर आता शशिकांत नजान सर आहेत, जे महामंडळाचं नगर जिल्ह्याच्या वतीने सर्व कार्य पार पाडतात. नमस्कार सर. मी शशिकांत नजान, अहमदनगर जिल्ह्याचा मुख्य समन्वयक आणि भरारी पथक जिल्हा प्रमुख म्हणून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं काम पाहतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आत्ताचं जे संचालक मंडळ आहे, अध्यक्ष साहेब आणि इतर जे पदाधिकारी आहेत, यांनी माझ्यावर ही जी जबाबदारी सोपवली, त्यानंतर जवळजवळ एका वर्षभरामध्ये आणि 650 सभासद या ठिकाणी ते केलेले आहेत अहमदनगर जिल्ह्यातून. आणि खूप अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या संचालक मंडळांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी करतो. महत्वाची गोष्ट आहे का, अहमदनगर जिल्हा जो आहे तो तुमच्या मुंबई पुणे किंवा इतर ज्या ठिकाणी चित्रपट क्षेत्राचं खूप मोठं काम होतं, या मानाने आमचे जे थोडस ग्रामीण भाग मोडतो, चित्रपटाचं आकर्षण असणं, चित्रपटाच्या कलाकारांविषयी आकर्षण असणं आणि त्यामध्ये आम्ही जे नाट्य क्षेत्रातून काम करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, अशा असे खूप चांगले गुणी कलावंत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये आहेत. आणि आत्ताच्या अध्यक्ष साहेबांनी, मेघराज भैया आणि त्यांच्या सर्व असं पदाधिकाऱ्यांनी हे जे विस्तृत प्रमाणात सर्वत्र तुम्ही ते शाखा म्हणा किंवा ते कामाचं वाटप म्हणा किंवा सर्वांना सामावून घेण्याचं जी योजना केली आणि आम्हाला सर्वांना तुम्ही ती संधी दिली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे ग्रामीण भागामध्येही खूप टॅलेंट आहे आणि या लोकांना खूप आकर्षण आहे या फील्डचं. आणि ज्यावेळेस एक आम्हाला एक जबाबदारी दिली जाते आणि आम्हाला तुमच्या बरोबर बरोबरीने काम करण्याची संधी मिळते आणि एक आपलं स्वतःच एक ऑफिस तयार होतं, जसं आपल्याला प्रत्येकाला वाटतं की माझं स्वतःच घर असावं, आपल्या सगळ्या कलाकारांच्या दृष्टीने हे आपलं घर आहे आणि आम्हाला हक्काची जागा आमच्या पुण्यामध्ये आल्यानंतर, मुंबईमध्ये आल्यानंतर ती मिळते. आणि स्वतःची वास्तू होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं का अध्यक्ष महोदयाने सर्व संचालक मंडळाच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचं काम त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातील कलाकारांसाठी केलं. हे फक्त पुण्यासाठी नाही आहे, बाहेरच्या जिल्ह्यातून जे लोक येतील इथे कामासाठी त्यांना एक आपल्या हक्काची एक वास्तू इथे मिळाली आणि खूप आनंद होतो. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं अधिकृत ऑफिशियल युट्यूब चॅनल सुद्धा लॉन्च झालेला आहे, ज्याचं नाव आहे एबीएमसीएम न्यूज. तर त्याबद्दल तुमची एक छोटीशी प्रतिक्रिया. अतिशय खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण हे माध्यम आताच्या नवीन पिढीसाठी आणि आपलं जे तंत्र पुढे गेलं आहे त्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला घर बसल्या माहिती मिळणार आहे, घर बसल्या आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. केवळ एंटरटेनमेंट हा भाग नसून चित्रपट महामंडळ हे खूप मोठं कार्य करत आहे या कलाकारांसाठी, तंत्रज्ञांसाठी आणि जे असतील लेखक असतील, कोणी दिग्दर्शक असतील, ते छोटे छोटे लोक असतील त्यांच्यासाठी हे चॅनल जे हे आमच्यासाठी जास्त फायद्याचं आहे शहरी भागात. त्यासाठी मी या चॅनलला आणि चित्रपट महामंडळाला शुभेच्छा देतो आणि आभारही मानतो.